होतो वेलकम टू ए व्ही नंबर फायू आणि हा पी क्लास जो आहे त्याबद्दल त्याने अतिशय स्पष्ट वक्तेप्रमाणे म्हटलेला आहे की अतिशय इलकन्स्युवड आहे असं असं त्याने त्या ठिकाणी म्हटलेलं आहे इनकन्स्युव चालतो तो बॅडली प्लॅन किंवा बॅडली डिझाईन तर अतिशय त्याचे नियोजनशून्य पद्धती Mr. uh, uh, पद्धतीने हा क्लास चालतो तो पीटीमध्ये काहीतरी सुधारणा करावी असंही त्याने आपलं मत या ठिकाणी मांडलेलं आहे मिस्टर वेस्टन मिसेस डेल इव्हेंट्स अँड मिस फिलिप्स आर चोजन ऑफ ॲट रँडम टू अँसर स्टुडंट्स क्वेश्चन्स आणि हे सगळे विद्यार्थ्यांचं रिपोर्टिंग संपल्यानंतर आपापल्या वर्गाचं विषयाबद्दलचं या ठिकाणी तीन शिक्षकांना हे ठिकाणी निवडण्यात आलेलं आहे रँडमली अगदी हव्या त्या पद्धतीने तर मिस्टर वेस्टर्न मिस मिसेस डेल इव्हेंट्स अँड मिसेस फिलिप्स आर चोजन ॲट रँडम टू अँसर स्टुडंट्स क्वेश्चन आणि विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहे त्यांच्या मनातलं जी, मनातल जी खळबळ आहे त्या त्याचे उत्तर आता या शिक्षकांना द्यायचं आहे तेही या ठिकाणी आलेलं आहे अरायझिंग फ्रॉम द सिनियर सिनियर रिप्रेझेंटेटिव्ह आणि काही प्रश्न ह्या ठिकाणी जे सिनियर मुलं आहेत विशेष करून आपल्या ब्रेथवेट सरांच्या वर्गात आहेत त्यांनी काही प्रश्न या ठिकाणी विचारणा केलेली आहे मी डेन हॅम पर्स्यूज हिज एन्क्वायरी ऑन द नेसेसिटी ऑफ रिक्वायरिंग ऑल स्टुडंट्स टू टेक पी टी मिस्टर वेस्टर्न रिस्पॉन्स क्वाइट रेडिक्युलेसली जेव्हा डेन हॅम म्हणतोय की पी टीची पी टी म्हणजे याला आपण फिजिकल ट्रेनिंग असा हा जो विषय असतो आपला आपल्याला आपल्याकडे सुद्धा हा विषय आहे तर याची आवश्यकता जी आहे फेन डेन हॅम परसिव्हज हिज इन्क्वायरी ऑन द नेसेसिटी ऑफ रिक्वायरिंग ऑल स्टुडंट टू टेक पी टी सगळ्यां मुलांनी पी टी विषय घ्यायलाच हवा का याबद्दलची जी विचारणा आहे त्यावेळेला वेस्टर्न नावाचे जे शिक्षक आहेत त्यांनी असं म्हटलं आहे क्वाईट रेडिक्युलर्सली अतिशय उपहासाने ते आपल्या ह्या मुलाला उत्तर देत आहेत ट्राइंग टू ब्लस्टर हिज हिज वे आउट ऑफ द आऊट ऑफ द सब्जेक्ट ट्राईंग टू ब्लस्टर टू ब्लस्टर मीन्स टू ब्लो रफली ज्याला आपण बडाया मारणे किंवा अतिशय असंगत बोलणे तर अतिशय काहीतरी विषय विषयाला सोडून त्यांनी काहीतरी आपलं म्हणणं मांडलेलं आहे आणि ते विद्यार्थ्यांना काही पटलेलं नाही आहे ट्राईंग टू ब्लस्टर हिज वे टू ब्लस्टर मीन्स टू ब्लो रफली बडाया मारणे टू ब्लस्टर हिज वे आउट ऑफ द सब्जेक्ट आणि विषयाला सोडून त्यांनी आपला काहीतरी कॉमेंट्स त्यांनी केलेले आहे त्या डेनहॅमच्या त्या प्रश्नाबद्दल अँड ऑफरिंग नो कोहरंट आर्ग्युमेंट कोहरंट मीन्स लॉजिकल सुसंगत आणि कुठलेही उत्तर त्यांचं ते सुसंगत unexpected, uh, uh, नाही आहे त्या प्रश्नाला अनएक्सपेक्ट अनएक्सपेक्टेडली द क्वाईट अँड हेजिटंट मिस फिलिप्स स्टेप्स इन अँड गिव्ज अ स स्टडीफन डिफेन्स ऑफ द प्रॅक्टिस आणि अगदी अनपेक्षितपणे त्या ठिकाणी ज्या दुसऱ्या शिक्षिका आहेत मिस फिलिप्स नावाच्या की ज्या काहीशा संयमी आहेत त्यांनी अतिशय शांतपणे त्यामध्ये पडल्या आणि त्यांनी ती बाजू सावरलेली आहे आपल्या त्या शिक्षकांची त्या विषयाबद्दलची अँड गिव्ह द स्टडी डिफेन्स अतिशय आणि सार्थ आहे अतिशय स्ट्राँग असा भक्कम त्यांनी एक आपला सपोर्ट त्यांनी आपल्या शिक्षकांबद्दलचा केलेला आहे स्टडी स्टडी मीन्स स्ट्रॉंग स्टडी डिफेन्स ऑफ द प्रॅक्टिस अँड डेन हॅम नोईंग दॅट ही हॅज बीन आउटविटेड

कुठेतरी आदब बाळगून एक आदर बाळगून शिक्षकांच्या मताला मान देऊन आपला जो विरोध आहे तो आता त्या ठिकाणी त्याने थांबवलेला आहे ब्रेथवेट इज इमेन्सली सॅटिस्फाईड विथ द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स ऑफ द क्लास आणि कुठेतरी ही सगळी जी रचना आहे कुठेतरी ब्रेथवेट सरांचं या यातलं कॉन्ट्रिब्युशन जे आहे मुलांना कशा पद्धतीने त्यांनी सांभाळलेलं आहे कुठेतरी मुलांच्याबद्दलची प्रगती जी आहे ती ह्या ठिकाणी समाधानकारक असे त्यांना वाटते आहे आणि संपूर्ण असा हा हा जो गोशवारा आहे ह्या प्रकरणातला तो ह्या ठिकाणी आपण बघितला सिनोप्सिस मीन्स गोशवारा किंवा सारांश जो आहे ऑफ द एक्स्ट्रॅक्टर प्रकरण वॉट इज द कंटेंट पार्ट ऑफ द चॅप्टर नंबर सेवन्टीन इज गिवन हिअर बेसिकली ऑल दीज थिंग्ज आर नथिंग बट द मायनर पार्ट ऑफ द होल नॉव्हल बट स्टील हिअर Uh, in our uh, curriculum only chapter number seventeen given here and not uh, novel is not provided actually but only chapter number seventeen is given here okay let us start uh, what is uh, actual chapter and uh, we already learned the synopsis okay now let us start with uh, to serve with love chapter number seventeen. आ, दहा पियरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल वॉज ऑन नोव्हेंबर फिफ्टीन तर जसं आपण आत्ताच म्हटल्याप्रमाणे ह्या प्रकरणामध्ये काय आले तर एक एक विशेष असा एक दिवस आहे ज्याला आपण आता आपल्या संपूर्ण सिस्टीममध्ये ह्या गोष्टी नवीन नवीन आता यायला लागल्या तर एक ओपन डे असतो काही ठिकाणी तर असाच ह्या प्रकारचाच हा ओपन डे म्हणता येईल की एक सहा नियोजन आहे हा पियरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल तर विद्यार्थी समिती आहे विद्यार्थी समितीने हे सगळं मांडायचं आहे की आपण ह्या आपल्या पहिल्या सेमिस्टर पहिल्या सहा महिन्यामध्ये आपण काय शिकलो आणि नोव्हेंबर फिफ्टीनचा हा दिवस होता अँड वॉज वन ऑफ द इम्पॉर्टंट डेज इन द कॅलेंडर ऑफ ग्रीन स्कूल आणि ह्या शाळेच्या ह्या संपूर्ण कॅलेंडरमधला संपूर्ण त्यांच्या दैनंदिनीमधला हा, हा, हा सगळ्यात महत्त्वाचा दिवस त्या ठिकाणी होता आणि तो दिवस आपल्यासमोर आता दिसतो आहे प्रत्यक्ष वर्णन जे लेकर करतू आहे ह्या ठिकाणी नॅरेशन ह्या ठिकाणी लेखक करतो आहे आय हॅड हर्ड अ डील अबाउट धीज ओकेजन्स लेखक म्हणत आहेत की मी बऱ्याच वेळेला ऐकलं होतं की अशा पद्धतीचा दिवस हि साजरा होत असतो अँड बी ॲज एक्सायटेड ॲज द चिल्ड्रन ॲज द डे अप्रोच आणि मी खूप अतिशय उत्सुक होतो की माझे विद्यार्थी कशा पद्धतीने ते त्याची तयारी करत आहेत कशा पद्धतीने ते मांडणार आहेत त्याबद्दल मी अतिशय अतिशय उत्सुक होतो इट वॉज एंटायरली देअर डे एंटायरली इट वॉज एंटायरली देअर डे अगदी पूर्णतः हा दिवस जो होता तो विद्यार्थ्यांचा होता अरेंज प्रेझेंटेड अँड कंट्रोल्ड बाय देम त्यांनीच त्या ठिकाणी अरेंजमेंट केली होती त्यांचंच प्रेझेंटेशन त्या ठिकाणी होतं आणि त्यांचाच कंट्रोल पण त्या ठिकाणी होता आय ऑब्झर्व द ॲक्टिव्हिटीज ऑफ माय क्लास ॲज दे प्रिपेअर्ड फॉर इट आणि मी ह्या सगळ्या गोष्टी अतिशय जवळून बघत होतो की माझा वर्ग नेमकं कशा पद्धतीने तयारी त्याची करत होता नोटिंग विथ प्राईड द बिझनेस लाईक वे इन विच टास्क वर्क ॲलोकेटेड अँड फिटेड इंटू अनीट प्रोग्रॅम आणि कशा पद्धतीने त्यांनी आपल्या जी छोटी मोठी कामं आहेत काय काय करायचं आहे ते त्या टास्क ज्या होत्या त्या कशा ॲलोकेट केल्या कशा मांडल्या कशा दिल्या कशा बहाल केल्या आणि प्रत्येकाने प्रत्येक आपली जबाबदारी जी आहे ते प्रत्येकाच्या पद्धतीने कशा पद्धतीने पार पाडली ते मी बघत होतो फिटेड इन्टू अनीट प्रोग्रॅम आणि अतिशय सुव्यवस्थित पद्धतीने अतिशय नीटली हे सगळं चाललेलं होतं देर वेअर विस्फर्ड कॉन्फरन्सेस विथ मेंबर्स ऑफ ऑदर क्लासेस इन द अरेंजमेंट टॉपिक आणि अतिशय कुजबूज जी आहे विस्फर्ड मीन्स स्पीक इन अ लो व्हॉइस अतिशय लहान आवाजातली कमी आवाजातली कुजबूज मला ऐकायला येत होती की ते एकमेक विद्यार्थी एकमेकांशी बोलत होते की काय अरेंजमेंट करायची आहे आणि ही सगळी धुसफूस किंवा कुजबूज जी आहे ती चालू होती ऑन दॅट डे देर वॉज नो असेंब्ली आणि त्या दिवशी कुठलेही वर्ग नव्हते द चिल्ड्रन अॅरड स्मार्टली ड्रेस अँड पॉलिश त्या दिवशी विद्यार्थी छान असे कपडे घालून त्या ठिकाणी आलेले होते अतिशय छान असा वेगळा माहोल त्या ठिकाणी होता अँड मिस जोसेफ अँड डेन हेम हू सिम टू द इम्पॉर्टंट हॉपीस फॉर द आणि हे दोन विद्यार्थी जे आहेत हे त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी स्टेजवर दिसत आहेत आपल्याला मू अबाउट अलॉ मू अमंग देअर कलिग्स कलिग्स मीन्स सहकारी आणि आपले सगळ्या क सहकाऱ्यांचे ते हे दोघंही बघत होते हे सगळं सिनियर विद्यार्थी होते एन्शुरिंग दॅट इच वन वॉज रेडी टू प्ले हिज पार्ट आणि ते बघत होते की प्रत्येकजण आपापला पार्ट कसं व्यवस्थित पार पाडतोय की नाही आणि ह्या दोघांचंही त्या ठिकाणी प्रतिनिधित्व जोसेफ मिस जोसेफ आणि डेन हेम अ बेल वॉज रंग ॲट टा ॲट टेन हेम आता हे संपूर्ण इत्यंभूत हा प्रसंग कसा घडला त्याचं वर्णन ह्या ठिकाणी आलेलं आहे अ बेल वॉज रंग ॲट टेन ए एम अँड एव्हरी ट्रूप इन द ऑडिटोरियम आणि दहा वाजता बेल एक्झॅक्टली त्या ठिकाणी वाजली आणि एक एक ग्रुप जो आहे एक एक ट्रूप म्हणजे एक ग्रुप ट्रूप ग्रुप एक एक ग्रुप त्या ठिकाणी यायला लागला इन टू द ऑडिटोरियम त्या मुख्य प्रेक्षागृहामध्ये त्या ठिकाणी प्रत्येकाने प्रत्येक ग्रुप जो आहे प्रत्येक वर्गाचा तो यायला लागला टू सीट टुगेदर इन क्लासेस मिस जोसेफ अँड डेन हॅम द टू मोस्ट सिनियर स्टुडंट सॅट ऑन द स्टेज आणि हे दोघंही विद्यार्थी प्रतिनिधी स्टेजवर बसलेले आहेत ऑन वन इच साईड ऑफ मिस्टर फ्लोरिन मिस्टर फ्लोरिन हे जे मुख्याध्यापक होते प्रिन्सिपल होते त्यांच्या दोघंही बाजूला हे दोघे विद्यार्थी बसलेले आपल्याला दिसत आहेत हू वॉज हू ॲज सून ॲज एव्हरी वन वॉज सिटेड अँड सायलेंट स्टुडंट ॲड्रेस द स्कूल आणि सगळे विद्यार्थी आता ऑडिटोरियममध्ये शांत झालेले आहेत बसले आहेत आपापल्या जागेवर आणि आपल्या मुख्याध्यापकांनी प्रिन्सिपल साहेबांनी एक आपल्या मूळ भाषणाला सुरुवात प्रस्तावनेला सुरुवात केलेली आहे ही स्पोक ॲट लेंथ रेटरेटिंग रेटरेट मीन्स स्टेट अगेन अँड अगेन पुन्हा पुन्हा मांडणे पुनर्मांडणी करणे आणि पुन्हा पुन्हा त्यांनी एका मुद्द्यावर भर दिलेली आहे की विद्यार्थी प्रगती ही महत्त्वाची असते रेटरेटिंग द एम्स अँड पॉलिसी ऑफ द स्कूल आपल्या शाळेच्या कोणते एम्स आहेत कोणते उद्देश आहेत ते त्यांनी पुन्हा पुन्हा मांडलेले आहेत